येस अँड वी आर लाईव्ह. पुणेरी ठसकाला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्याच्या निमित्ताने आपण लेडी बॉसेस इन स्पॉटलाईट किंवा लेडी बॉस इन स्पॉटलाईट ह्या सेगमेंटला सुरुवात केली होती. आणि ऑन्टरप्रनर्सच नाही तर निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठी मजल मारणाऱ्या सगळ्या व्यक्तींशी आपण गप्पा मारत होतो आणि कालच वर्ल्ड कार्टुनिस्ट डे होऊन गेला. आणि मग मी विचार केला की का नाही एखाद्या अशा कार्टूनला बोलवावं जी स्वतः खूप सुंदर क्रिएटिव्ह व्यक्ती आहे आणि मी जिला खूप आधीपासून पाहत आलेली आहे. म्हणून आज आपण भैरवी देशमुख खोत हिला बोलवलेलं आहे. वेलकम टू द शो भैरवी. हॅलो, हाय हाय. सो हॅपी वर्ल्ड कार्टुनिस्ट डे. आधी तर बिलेटेड काल झालाय पण तुला खूप खूप शुभेच्छा सगळ्या परिवाराकडून. थँक्यू सो मच. येस. सो ज्या लोकांना माहित नाहीये भैरवी काय करते, आधी मला ते थोडस सांगायचंय की तिने एम ए केलंय क्लिनिकल सायकोलॉजी मधून आणि ती गरवारे कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून अटॅच होती 2 वर्ष. तिने निरनिराळ्या सेक्टर्स मधून निरनिराळ्या लोकांबरोबर काम केलंय सायकोलॉजी मध्ये आणि हे प्रॉबेबली तुम्हाला माहित नसेल कारण ती पिंतोरच्या माध्यमातून लोकांना ठाऊक आहे. आणि ह्या सगळ्याच्या बरोबरच ती थिएटर डिरेक्शन, इव्हेंट ऑर्गनायझेशन ह्या सगळ्या प्रकारच्या फील्ड मधनं तितकीच ऍक्च्युअली काम करते. आणि आता आपण तिला बोलवण्याचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे पिंतोर. पिंतोरच्या माध्यमातून ती निरनिराळे बॅजेस, हँडमेड पोस्टर्स डिजिटली किंवा अगदी ऍक्च्युअल स्केचेस मधून सुद्धा ती खूप छान पद्धतीने स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या हँडमेड प्रॉडक्ट्सना प्रचंड डिमांड आहे. अवघे 3 वर्ष ना, 3 की 4 वर्ष, पिंतोरला किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली. येस. सो 3 वर्षात तिला इन्स्टावर आत्ताच ती सांगत होती 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे भैरवी की तू हे इतकं छान इतक्या कमी काळात अचीव केलेस आणि हे थरली तुझ्या प्युअर क्रिएटिव्ह माइंडला जातं ह्याचं क्रेडिट. सो कुडोस टू यू भैरवी. काय सांगायचंय तुला? कसं वाटतं ह्या सगळ्या एवढ्या जवळजवळ 30,000 आपल्या मैत्रिणी ह्या ग्रुपच्या मेंबर्स आहेत, तर तुला इथे येऊन कसं वाटतंय आणि काय सांगायचंय त्यांना? सुविधा, मी तुला पर्सनली बरीच वर्ष ओळखते आणि मला खूप छान वाटतंय खरं तर आता हे सेशन करून. म्हणजे यू आर लाईक अ फॅमिली टू मी आणि तुझ्या माध्यमातून 30,000 वर एक म्हणजे या वयोगटाला कुठेतरी कनेक्ट करणं हे खूप सुंदर वाटतं मला. कारण स्त्रियांमध्ये असणारी शक्ती बाकी कोणामध्येच नसते असं मला वाटतं आणि अतिशय पॅशन आणि पोटतिडकीनी महिला खूप सुंदर काम करत असतात समाजामध्ये. त्यामुळे मला इतकं छान वाटतंय. मी वयाने खूप लहान आहे आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा मे बी खूप लहान असेन. सो आय थिंक यू गाईज इन्स्पायर मी अ लॉट असं मला वाटतं, डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. सो आय एम फिलिंग रिअली ब्लेस्ड राईट. सो हिअर गोज भैरवी इन हर ट्रूली मॉडेस्ट नेचर की मला तुम्ही इन्स्पायर करता. सो आपण ही इन्स्पिरेशनची देवाणघेवाण जी आहे ती चालूच ठेवूयात. मला सगळ्यात पहिला तुला विचारायचं आहे की तुझा हा जो प्रवास आहे म्हणजे सायकोलॉजीच्या प्रोफेसर कडनं पिंतोरच्या मेकर क्रिएटर पर्यंतचा ह्या प्रवासाविषयी आम्हाला सांग की कसं वाटलं तुला आपण करायचंय किंवा ह्याच्यातच आपलं प्रोफेशन असायला पाहिजे. खर तर ना मी अनेक ठरवून हे प्रोफेशन निवडलं नाही. आम्ही खूप ठरवून आता याच करिअर करायचं निवडलं नाही. आणि अगदी खरं सांगायचं तर पिंतोर सारखं असं काही करिअर आता आपल्याकडे अवेलेबल नाही, म्हणजे की हे करिअर आहे असं काही नाहीये. खरं तर इट इज ऑल अबाउट एक्सप्लोरिंग माय सेल्फ. आणि मी जेव्हा असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिकवत होते तेव्हा पॅरलली माझी चित्रकला चालू होती. मी लहानपणापासून चित्र काढते आणि प्रत्येक मूल एलिमेंटरी इंटरमिजिएट असं टिपिकल परीक्षांना जसं बसतं तसं मी सगळं टिपिकल केलंय. देयर इज नथिंग स्पेशल इन इट. पण हे करत असताना मला कुठेतरी जेव्हा डोक्यात विचार येते, जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो किंवा खूप आनंद होतो तेव्हा आपल्याकडून काही कंपल्सिव्ह कृती अशी घडत असते काही ना काहीतरी. काही जण म्युझिक ऐकतात, काही जण डान्स करतात. तसं माझ्याकडे काय होतं तर माझ्याकडे चित्रकला होती आणि पेन्सिल पेन जे काही मिळेल त्यांनी कुठल्याही कागदाच्या चिटोऱ्यावरती मी चित्र काढायचे. सो आय थिंक तिथून सुरुवात झाली. आणि मी जेव्हा मास्टर्सला शिकवत होते तेव्हा मला थोडस पॅरलली असं कळायला लागलं की आपल्याला खूप मोनोटोनस काम जमत नाहीये. जिकडे एक्सपेरिमेंटल गोष्टी कमी आहेत, जिकडे खूप पुस्तकी काहीतरी करायला लागतंय बाय डिफॉल्ट सिस्टीममुळे, तिथे मी फार रमले नाही. त्याच्यानंतरही मला काही जणांनी विचारणा केली होती की अशाच प्रोफेशन मध्ये वेगळ्या अतिशय चांगल्या कॉलेजेसमध्ये महाविद्यालयांमध्ये शिकवणं, पण तेव्हा मी ब्रेक घेतला आणि मी ठरवलं की यार आपलं काहीतरी करून बघू. सो
सो खर तर माझ्याकडे पिंतौर आणि मग असं चालू करायचं असं डोक्यात काही नव्हतं. तो जो माझा एक ब्रीदिंग पिरियड होता जो मी माझ्या स्वतःसाठी घेतला होता त्यामध्ये मला भरपूर वेळ असायचा. तर मी मोबाईल वरती बोटानी जनरल रेखाटायचे काही ना काहीतरी. आणि तेव्हा फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन प्लॅटफॉर्म होते. सो आय युज टू पोस्ट माय पिक्चर्स ऑन इट आणि इट स्टार्टेड फ्रॉम देअर. सो माझ्या कामाचं खरंच क्रेडिट मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला इतकं क्लिअरली देईन की त्यामुळे मला चांगल्या माणसांना माझं काम दिसलं. आणि आता मला बघितलं असं वाटतं की 4 वर्ष आपण काय बेसिक काढायचं चित्र किंवा किती कमी स्किल सेट नी आपण सुरुवात केली होती. बट ते सगळं क्रेडिट त्या माणसांना आहे की जी माणसं आपल्याला उभं करतात. ते खरं तर ट्रुली मी म्हणेन की माझ्या ऑडियन्सनी मला उभं केलं. कारण माझा कुठलाही हेतू नसताना मला रिअलाइज झालं की यार दिस थिंग हॅज पोटेन्शियल इन. सो आणि मग मी त्याचा विचार केला की अरे आता ओके हे कमर्शियली आपल्याला करिअर म्हणून करता येईल. अजूनही 4 वर्षांनी मला असं वाटतं की आता आपण काय करतोय. एक दिवस असा येतो लॉकडाऊनमध्ये खूप दिवस असे येऊन गेले की अरे यार एक आयटीतला जॉब असता तर जरा मे बी सेटल झालो असतो. पण मला ऍट द एंड रात्री झोपताना ह्याची पूर्ण जाणीव असते की आपण बाकी कुठेही टिकू शकणार नाही आणि आपल्याला रोज चित्र काढायला आवडते. त्यामुळे ते मला आवडतंय म्हणून मी ते रोज करते आणि ते माझं करिअर झालंय बाय डिफॉल्ट. सो मी जरी तिला कार्टून म्हणतो ते मी हक्काने म्हटलंय पण तिच्या क्रिएटिव्ह ब्रेनला तिच्या हुशारीला मी खूप जवळून पाहिलंय. तिची बहीण माझी खूप चांगली मैत्रीण आहे त्यामुळे मला हे जरूर माहितीये की भैरवी काय काय क्षेत्रांमध्ये निपुण आहे. तुमच्यापैकी खूप जणांना माहित असेल की सुखन ह्या इतक्या मोठ्या शोचं सगळं नेपथ्य सांभाळण्याचं काम भैरवी खूप छानपणे करते. आणि मला असं वाटतं की हेच नाही अदरवाईज सुद्धा जेवढ्या जेवढ्या क्रिएटिव्ह ज्युसेस मधनं तिला जे समाधान मिळतं क्रिएटिव्हिटी मधून जे समाधान मिळतं मला वाटतं की ते तुला कुठल्या जॉबवरून आता मिळू शकेल. सो आज इज अ स्विचिंग जनरेशन म्हणजे आपण कधीच जे शिकलोय त्याच्यात फार काळ रमू शकत नाही. एक थोडा रनिंग टच देतो आपण त्याला पण आपलं प्रोफेशन काहीतरी निराळच असतं कारण मन जिकडे जाईल तिकडे आपण वळतो आणि ते वगैरे असं वाटत. सो आता पिंतौर मी जेव्हा तुझं इन्फॉर्मेशन वाचली तेव्हा मला कळलं की पिंतौर हे स्पॅनिश मधलं नाव आहे विच मीन्स अ पेंटर किंवा पोर्चुगीज मध्ये पण त्याला पिंतौर म्हणतात. तर ह्या नावाविषयी ह्या ब्रँडच्या जन्माविषयी आम्हाला सांग की कसा होता हा प्रवास. अगदी खरं सांगायचं तर हे सगळं इम्पल्सिव्ह ही प्रोसेस आहे. म्हणजे आता मला असं वाटतं 4 वर्षांनी इंटरव्ह्यू देताना की आपण काहीतरी केलंय किंवा आपण काहीतरी ब्रँड क्रिएट केलाय. तुम्ही जेव्हा ते ऍक्च्युअल काम करत असता तेव्हा तुमचा फोकस फेमस होणं, कधीतरी आपला इंटरव्ह्यू घेतला जाईल किंवा कधीतरी आपल्याला कोणीतरी रेकॉग्नाईज करेल ह्याच्यासाठी खरं तर नसतो आणि तो नसलेला बरा. त्यामुळे मला खरंच आठवत नाही स्पेसिफिकली. पण जेव्हा मी चित्र फेसबुकवर टाकायचं तेव्हा असं रोज म्हणजे माझी इव्हेंट मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असायच्या. इव्हेंट रिलेटेड पोस्ट असायच्या की यात नाट्यगृहात हा इव्हेंट आहे आणि त्याला या तिकीट बुकिंग. त्याच्यानंतर सायकोलॉजी रिलेटेड माझ्या इंटरेस्टच्या पर्सनल गोष्टी असायच्या. काही फनी मीम्स आपण वर्षांवर्षे शेअर करतो आणि पिंतौर. तर मला असं वाटलं यार ही खूप गिचमीड होतीये आणि त्यामुळे ब्रँड तयार करण्यापेक्षा मला असं वाटलं की वेगळी आयडेंटिटी द्यावी म्हणून मी खरं तर पेज चालू केलं. अर्थात पेजला नाव देताना मला असं वाटलं की भैरवी हे काही पेजचं नाव असू शकत नाही. म्हणजे मी तेवढी एखाद्या सेलिब्रिटीचं नाव आणि पुढे ऑफिशियल असं इंस्टाग्रामवर अकाउंट असलं की वाटतं की तसं मला फ्रँकली काही तसा सेन्स नव्हती की मला असं वाटलं नाही. आणि म्हणून काहीतरी अर्थात आर्ट रिलेटेड नाव पाहिजे म्हणून मी सर्च केलं. अनेक सुंदर मराठी आणि संस्कृत नावंही ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत ब्रँडसाठी. सो मी खूप असं बघितलं आणि मग तरी आपल्याला एक साधं जनरल नॉलेज असतं की एखाद्याचं ब्रँड नेम आपण नाही वापरू रजिस्टर झालं असेल नसेल. सो माझ्या ओळखीत अनेक लोकांनी खूप सुंदर सुंदर त्यांची म्हणजे वेगवेगळे ब्रँड्स असतील ज्वेलरी पासून कपड्यांपासून अतिशय सुंदर कारागिरीची नावं आहेत. तर बऱ्यापैकी नावं ऑलरेडी लोकांनी घेतलेली आणि मग मला हे हा एक शब्द सुचला जो मला कॅची वाटला. सो मला खूप आज छान वाटतं की आपण आयुष्यात हा विचार तेव्हा केला नाही हे खूप चांगलं असतं की लोकांना ते आवडेल का. सो मला एकदाही सेकंड टाइम आला नाही की अरे लोकांना आवडेल का. गेली 3-1 वर्ष पहिली लोक पिंटॉर असंच म्हणतात बिकॉज इट इज PINTOR पण त्या स्पॅनिश भाषेमध्ये किंवा पोर्टुगीज भाषेमध्ये टचा उच्चार नाही. सो इट इज ऍक्च्युअली पिंतौर. सो तो तसा शब्द आहे. तर मला छान वाटतं मला लोक म्हणतात की सॉरी आम्हाला माहित नव्हतं बट आय फील व्हेरी नाईस की त्यामुळे लोकांना एक नवीन शब्द कळला असेल. म्हणजे इथपासून ते ती मजा मला स्वतःला खूप जाणवत होती.
सो खर तर चिंतोर म्हणजे पेंटर आणि मला अर्थ खूप साधा हवा होता. खूप काहीतरी ग्रेटनेस असण्यापेक्षा अतिशय लेमॅन शब्द आहे, पण पेंटर असं नाव देण्यापेक्षा पिंतोर हा मला शब्द खूप भावला. आणि सुदैवाने तो खूप कॅची होता असं लोकांचं नंतर म्हणणं होतं. सो ते छान वाटलं लोकांना पण. सो मी अजून एकदा फटका खाण्यापासून वाचली आहे, कारण मी इतकी वर्ष तिला ओळखत असून सुद्धा मी तिचं नाव भार्गवी घेत होते. थँकफुली मी पिंतोर म्हणले, पिंटोर नाही म्हणले, नाहीतर ही म्हणेल की सगळ्या नावांची वाट लावायला सुविधा बसली. सो आय एम सेव्ड. मलाही त्या दिवसापर्यंत हे माहित नव्हतं की त्याचा उच्चार असा आहे. हा सो सोशल मीडियाविषयी तू मगाशी म्हणालीस आणि त्याच्यामुळे तुला इतकं छान अप्रिसिएशन मिळालं, कारण मोस्ट ऑफ युअर डिझाईन्स आर डिझाईन्स आणि ऑब्व्हियसली नॅचरली असं असायला पाहिजे की तुझ्या सगळ्या डिझाईन्ससाठीचा प्लॅटफॉर्म पण सोशल मीडियाच असायला पाहिजे. सो ते ह्या कॉन्ट्रीब्युशन विषयी तू काय सांगशील, अपार्ट फ्रॉम गेटिंग अप्रिसिएशन तू ह्या टूलचा कसा वापर करू शकतात लोक ब्रँडला प्रोपोगेट करण्यासाठी, ह्याच्याविषयी काय सांगशील? ब्रँड कसा मोठा करायचा, त्याच्या आधीची स्टेज अशी असते. आणि मला सोशल मीडिया किंवा मी गुगल पासून सुरुवात करीन की खरंच गुरु आहे गुगल आपला आत्ताच्या या शतकातला, कारण मी इंस्टाग्राम फेसबुक आणि गुगल इतक्या सुंदर आर्टिस्टचे कामं बघू शकले आणि आजही बघतीये. सो माझं मला ते जास्त इम्पॉर्टंट वाटतं की मला इंस्टाग्रामने काय दिलं, मला फेसबुकने काय दिलं, तर भन्नाट आर्टिस्ट मी बघू शकले, त्यांची कामं बघू शकले. आणि तिथून खरं तर मला त्याचं क्रेडिट जास्त वाटतं. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर तुम्हाला तिथे खूप टूल्स आता तयार झाली आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती बिझनेस ग्रो करण्यासाठीची खूप टूल्स गेल्या 1-1.5 वर्षात अजून त्यांनी डेव्हलप केले. सो तिथे तुम्हाला अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये खूप गोष्टी पण कळतात की काय प्रकारे तुम्ही रीच वाढवू शकता. म्हणजे जसं गेले 4-5 वर्ष आपण हॅशटॅग वर खूप भर देतोय की त्या त्या पद्धतीचा हॅशटॅग असेल तर तुमचा रीच वाढतो, तर अशा अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आम्ही रोज अजूनही शिकतो आणि अजूनही ज्याला आपण ट्रायल अँड एरर म्हणू असं मी करतच आहे अजूनही त्याचा वापर. पण 200% नक्की की मला इथे बसून आता या क्षणाला सुद्धा न्यूयॉर्क मध्ये बसलेल्या एका अतिशय दर्जेदार कामाचं मी ऑब्झर्वेशन करू शकते एखाद्या आर्टिस्टचं, आणि याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो ना बऱ्याचदा की आपल्याला ही टेक्नॉलॉजी आता घातक ठरतीये, कारण आता आपण एखाद्या ब्रँड विषयी गप्पा मारल्या की अर्ध्या तासाने मला मोबाईल वरती आपोआप त्याच्या जाहिराती दिसायला लागतात की शूज घ्यायचे मी आता तुला म्हणलं की मला एखादी ऍड दिसायला लागते. तर वी नो दिस इज इनसेन की एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलीये, पण ह्याचा एक फायदा असा होतो की तुम्ही जर बिझनेस किंवा कामासाठी म्हणून हे टूल्स वापरत असाल तर मला खूप छान वाटतं की आपण सर्च करायच्या आधीच आपल्याला 50 नवीन गोष्टी डोळ्यासमोर ते दाखवतात की हे इथे काहीतरी चालू आहे. मग जगभरातल्या इतक्या सुंदर गोष्टी दिसतात की मला तेच खूप छान वाटतं. रोज शिकायला मिळतं सकाळी एकदा आपण त्याच्यावर बघायला लागलो. मला मला स्वतःला असं खूप वाटतं की सोशल मीडियावर अति न जाणं आणि तरीही त्याचा चांगला वापर करता येणं ह्याच्या मधल्या काय म्हणूयात कठड्यावर किंवा कंपाऊंडवर बसणं फार अवघड आहे, आणि ते ज्याला जे जमलं तो तरला. आता तू त्याच्याकडे सायकोलॉजिकल ऍस्पेक्टने सुद्धा बघशील आय एम शुअर, पण ऑन्टरप्रनर्ससाठी आय थिंक ह्याच्यासारखं इतकं मोठं व्यापक मार्केट दुसरं नाही, एस्पेशली जेव्हा लॉकडाऊन सुरू आहे तेव्हा यू कॅन रीच सो मेनी पीपल ऍट द सेम टाइम, ते खरंच सगळ्यांच्यासाठी चांगलं आहे. दुसरा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न माझ्या डोक्यात तुझ्यासाठी होता की तू थिएटर म्हण किंवा डिरेक्शन म्हण किंवा इव्हेंट्सच्या बाबतीत म्हण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्या इतरही व्यापातून पिंतोर स्पेस, तर असं टिपिकल पेपरवर येतं ना सुखी जीवनाची त्रिसूत्री, तसं तू मल्टीटास्किंगच्या साठी काय स्टेप वालं गाईड किंवा काय सांगशील की ह्या 3 गोष्टी मी फॉलो करते त्यामुळे माझं काही मिस आउट होत नाही? खर तर माझ्याकडे असा फॉर्म्युला नाही. प्रामाणिकपणे सांगते की कधी कधी खूप ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स येतो. म्हणजे कधीतरी एखादं माझं चित्र किंवा एखादं काम ह्याला एकदम रॅन्डमली खूप रिस्पॉन्स म्हणजे रीच मिळतो आणि मला खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून कोणी ना कोणीतरी अप्रोच करतं, आणि मग तेव्हा दरवेळेस तुमची मेंटल स्टेज जी असते त्याच्यानुसार ठरतं की तुम्ही कितपत चांगलं मल्टीटास्किंग करू शकणार आहात. सो माझ्यासाठी काय मी म्हणेन 50-50 असतं की बऱ्याचदा मी असं स्वतःला पुश करते की हे काम झालं की आपल्याला असं एक सारखं वाटत असतं ना, परीक्षा असते माझ्यासाठी, कारण मी कस्टमाइज खूप काम करते.
सो मला एखाद्याचं वेडिंग इन्व्हिटेशनचं काहीतरी आता कस्टमाइज डिझायनिंग करायचं, तर माझा काही काही दिवस माझे त्याच्यात जातात, ज्याच्यात खूप मेंटल प्रोसेस असते, क्लायंटला ते आवडणं, मग त्याच्यात चेंजेस येणं, असं करत करत आपण फायनली ते प्रोडक्ट सबमिट करतो आणि पेमेंट आपल्याला मिळतं. तर मी त्याच्याकडे परीक्षेसारखं बघते की चला हा पेपर आपला सुटला, ह्याच्यात पास झालो, आणि मग त्याच्यामुळे इथे ना एक ब्रेकची खूप इच्छा असते. आणि सारखं असं मला मला बॉस नाही आहे किंवा मला कोणी कलिग्स नाही आहे, दॅट इज वन वुमन आर्मी. सो पिंतोरमध्ये मी एकटीच आहे हे सगळं करते, त्यामुळे मला माझ्यावर खूप कंट्रोल ठेवायला लागतो इमोशनली आणि मेंटली सुद्धा, की आता ब्रेक नाही घ्यायचा आहे कारण आपल्याला अजून दोन चार कामं लवकरात लवकर सबमिट करायचे, पीपल आर वेटिंग. सो ते मल्टीटास्किंग करताना मग छोटे छोटे मी ब्रेक्स घेते, मी काही ना काहीतरी माझ्या आवडीच्या गोष्टी बघते, ऐकते, म्युझिक आयुष्यभर बरोबर असतं. तर मला असं वाटतं ना की खूप मल्टीटास्किंग करत असताना ह्याचं कुठेतरी भान राखलं पाहिजे की शेवटी आपण आनंदासाठी करतोय. सो त्या मल्टीटास्किंगचं स्ट्रेस जर येत असेल तर तिथे थांबलं पाहिजे, एक छोटासा ब्रेक घेतला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आत्ता आपली नाही इच्छा आणि आपल्याला ते करायला लागतं. म्हणजे मी अतिशय उघडपणे सांगते की मी स्वतः सायकोलॉजी शिकली आहे, मी काही काळ शिकवलंय, आणि मला असं वाटतं की आपण आता या इतक्या वाईट सिच्युएशन मध्ये अडकलो ना की वी मोस्टली पीपल आर अँग्शियस हियर. सो खूप अँग्झायटीचा त्रास होतो, पॅनिक व्हायला होतं पटकन. तर हे करत असताना मला असं वाटतं की ती प्रायोरिटी असली पाहिजे, त्यामुळे मी मल्टीटास्किंग करताना माझे इव्हेंट्स असतील आणि सबमिशन्स असतील डिझायनिंग रिलेटेड, तरी सुद्धा आय ट्राय माय लेवल बेस्ट की मी अनेकदा काही गोष्टींना थांबा म्हणते. पैसा मिळतोय किंवा खरं तर फ्रँकली गेले एक दीड वर्ष इतकं टफ गेलं की पैसा नाही मिळाला फार, तर हे जरी असलं तरी सुद्धा आता आय एम नॉट रनिंग फास्ट की नाही आता काम आलंय, तर तो थोडा ग्रीडीनेस कमी ठेवायला लागतो. सो वेन यू आर मल्टीटास्किंग तर आपलं मेन एम असं असतं की 50 कामं एकत्र करताना 50 कामं चांगली होणं गरजेचं आहे. सगळीच वाईट होत असतील तर एकच काम करा, त्यामुळे इट इज अबाउट युअर पर्सनॅलिटी हाऊ यू हँडल इट. सो मला वाटतं पिंतोरच्या माध्यमातून असिस्टंट प्रोफेसर भैरवी सुद्धा बोलल्यात की जरा सायकोलॉजिकली सेन राहून तुमचं मल्टीटास्किंग करा, ना की बऱ्याच गोष्टींमध्ये ऍक्च्युली हा बऱ्याच इन्क्लुडिंग माय सेल्फ, मी मागे सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते की अँझायटी हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम असतो एस्पेशली ओव्हर थिंकर्स साठी, कारण आपण आपल्या मनाने काम करत असलो तरी जेव्हा आपल्याला एखाद्याच्या काय म्हणूयात रिक्वायरमेंट्सच्या नुसार कस्टमाइज काहीतरी आपली कलाकृती करावी लागते ना, तेव्हा खूप अवघड होतं बॅलन्स साधणं, कारण ते आपण स्वतःच्या आनंदासाठी नसतो करत. आणि जेव्हा क्रिएटिव्ह प्रोसेसेसचा आपण भाग असतो आणि क्लायंट ड्रिव्हन काम करायचं असतं तेव्हा तर मल्टीटास्किंगला काही वावच नसतो. त्यामुळे जसं तू म्हणालीस मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की यू हॅव टू प्रायोरिटाईज की आत्ता आपण ग्रीडी होऊन नाही चालणार, आपल्याला ह्याच्यातनं आनंद मिळणं गरजेचं आहे आणि खूप महत्वाचा आणि मोलाचा काय म्हणायचं मेसेज आहे. सो मला ह्याच ह्याचं एक्सटेन्शन म्हणून आपण आता ह्याच्याविषयी बोलतोय, तुला तुझ्या सायकोलॉजीच्या बॅकग्राऊंडनी तुझ्या इलस्ट्रेशन मध्ये किती मदत झाली, म्हणजे तुला अपील करण्यासाठी लोकांना थोडा किती म्हणजे काय बोल 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 सॉरी लॅगिंग आहे स्वाभाविक आहे. हा काही हरकत नाही, मला सायकोलॉजीची 100%, 200%, 1000% मदत झाली याचं कारण सांगते. कारण माझी बॅकग्राऊंड थिएटरची पण आहे, सायकोलॉजीची पण आहे आणि आता चित्रकलेची पण आहे. तर सायकोलॉजीमध्ये आपण बेसिकली अगदी ढोबळ सांगायचं झालं तर मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र. सो असं सायन्स जे खरं तर आपल्याला मन दिसत नाही पण मनाचे प्रकार आणि म्हणजे वेगवेगळे पर्सनॅलिटीज आपण अभ्यास करत असतो. नाटकात आपण काय करतो तर एखाद्या कलाकृत एखादी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे तर त्या भूमिकेचं वय काय आहे, तिची सायकोलॉजी काय आहे हे आपण ठरवतो. म्हणजे आपण बॉलिवूडमधले जे सिनेमे मेनस्ट्रीम सुद्धा बघितले तरी त्याचा गाभा काय आहे की ही व्यक्ती प्रत्येक गोष्टीला अशी रिॲक्ट करते, म्हणजे तिचा तो पर्सनॅलिटी टाईप आहे की हा चिडका माणूस आहे किंवा हा खूप फनी आहे. सो अगदी बेसिक सांगायचं झालं ढोबळ तर सायकोलॉजी आणि थिएटर हँड इन हँड जातं 200%, कारण थिएटरमध्ये तुम्हाला सायकोलॉजीचा वापर करायला लागतो. आणि त्याचा मला चित्रात असा उपयोग होतो की माझा मला असं वाटतं की एक्स फॅक्टर असा आहे की इट इज माय कंटेंट इज द किंग. मी खूप भर माझ्या स्किलसेटवर देत नाही की किती फाईन लाईन येईल आणि मग कशी सरळ. माझा सगळा इंटरेस्ट असा असतो की मला काय म्हणायचं याच्यातून, त्यामुळे मला भावलेली सायकोलॉजी किंवा मला भोवताल जो काही जाणवतो मला जे काही म्हणायचं असतं ते मी माझ्या चित्रांथ्रू मांडते.
त्यामुळे मोस्टली म्हणजे बऱ्यापैकी असं होतं ना की ते मलाच इतकं आतून वाटत असतं की मे बी लोकांना ते आवडत असेल किंवा रिलेट होत असेल, पण तो एक भाग मी डे वन पासून जपला की ते मला जर वाटलं तरच मी काढते, मला खूप आतून पटलं तरच मी काढते. सो ती एक ओरिजिनॅलिटी काहीतरी पेंटिंग होते. खूप सुंदर उलगडलंस तू. मला वाटतं मानसशास्त्र मनाशी अभ्यास करणारं शास्त्र म्हटल्यावर सगळ्या क्रिएटिव्हिटीच्या तळाशी मन आहे आणि ऑब्व्हियसली हा कनेक्ट असायलाच हवा. त्यामुळे थिएटर सायकोलॉजी आणि चित्रकला ह्याचा एक खूप सुंदर बाज तुला मांडायला जमलाय नाटकाच्या भाषेत सांगायचं तर. आणि हे खरंच खूप भारी जमून आलंय, कारण मी जेव्हा जेव्हा तुझ्या कलाकृती तुझे डुडल्स किंवा इलस्ट्रेशन बघते, प्रॉबेब्ली आय एम नॉट समबडी हु वुड क्लिप म्हणजे कीप ऑन लाईकिंग एव्हरीथिंग, पण ते कुठेतरी मनाला भावतं आणि एक स्माईल तुमच्या चेहऱ्यावर आपोआप येऊन जाते. म्हणजे परवाचाच मला जेव्हा आयपीएल ला स्टे आणला होता तेव्हा तुझं एक रिमोट हातात आल्याचा आनंदाचं डुडल होतं जे खूप छान होतं. आणि आय थिंक ही प्रतिभा शक्ती जसं तू म्हणलीस तशी ती प्रत्येक स्त्रीमध्ये असते आणि ती एन्हान्स करण्याची फक्त गरज असते, जी तू पिंतोरच्या माध्यमात खूप छान एन्हान्स करतेस. आणि मला माहितीये की मीच नाही, इथे खूप जणी जे आपल्याला पाहतायत सगळ्या तुझ्या इलस्ट्रेशन्सच्या फॅन असणार आहेत. मला शेवटचा एक प्रश्न या सिरियस सिरियस क्वेश्चन्स मधला तुला विचारायचा आहे की तू खूप दिग्गज लोकांची इलस्ट्रेशन डुडल्स केलीस आणि अनेक अशाही मंडळींची केली असतील ज्यांचं खूप इमोशनल ओकेजन होतं आणि तू त्यांच्यासाठी काहीतरी बनवून दिलेस, तर तुझी आतापर्यंतची सगळ्यात एनकरेजिंग किंवा इमोशनल रिएक्शन काय आहे तुला मिळालेली, काय सांगशील? मी अगदी खरं सांगू का, मला रोजच रिएक्शन ज्या येतात त्या मला खूप काय म्हणू शकतात खूप इम्पॉर्टंट वाटतात आणि त्या तितक्याच स्पेशल असतात माझ्यासाठी. म्हणजे जसा तू उल्लेख केलास तसं आय एम ब्लेस्ड इनफ की मी समाजातल्या काहीतरी अतिशय उत्तम काम करणाऱ्या अशा कलाकारांबरोबर माझा संवाद घडतो मराठी चित्रपट सृष्टीतली आणि मला छान वाटतं त्यांच्याकडून अर्थात शिकायला मिळतं. आणि आपल्याला असं असतं ना, आपल्या आपले आवडते आणि अतिशय लाडके कलाकार जेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट करतात तेव्हा खूपच छान वाटतं. त्यामुळे माझ्या ओळखीत अशी खूप छान माणसं आहेत, पण त्यांच्याच बरोबर मला असं जास्त स्पेशल काय वाटत असेल ना, तर इतकंही मी नशीबवान आहे असं मला वाटतं की एव्हरी सिंगल डे 24 तासात मला 2 तरी असे मेसेजेस नक्की येतात की जे मला कॉम्प्लिमेंट करतात आणि माझे पुढचे 2 दिवस छान जातात. म्हणजे किती मी आत्ताच मध्यंतरी पॉडकास्टसाठी सुद्धा इंटरव्ह्यू दिला त्याच्यातही मी मेन्शन केलं की मला रेग्युलर बेसिसवर बायकांचे महिलांचे मेसेजेस येतात की भैरवी तुझ्या डुडलची आम्ही दिवसभरात म्हणजे सकाळी सकाळी वाट बघत असतो. किंवा मला मी खूप ट्राय करते की मी एव्हरीडे काही ना काहीतरी करते कारण इट इज माय एक्सरसाइज फॉर माय सेल्फ काय म्हणू शकतो एक्सप्लोरेशन सेल्फ एक्झामिनेशन साठी की मी रोज काही ना काहीतरी चित्र काढायचा प्रयत्न करते. पण कधीतरी काहीतरी वेगळे इव्हेंट चालू आहेत आणि काहीतरी इम्पॉर्टंट चालू आहे तर ऑफकोर्स ते होत नाही आणि मग तेव्हा मला लोकांचे मेसेजेस येतात की अगं आम्ही मिस केलं, आज तू काहीच पोस्ट नाही केलंस. देर आर म्हणजे इतक्या गोड काही काही माझ्या फॉलोअर्स आहेत की ज्या मला हे मेसेजेस करतात की उद्या असं आहे बरं का, उद्या हा दिवस आहे, उद्या बुक रिडिंग डे आहे, तर मग तुझ्या पोस्ट साठी मी वाट बघते. आणि म्हणजे मी खरं सांगते अनकंडिशनल लव. आणि मला खूप अभिमान वाटतो, मी पुणेरी ठसकाच्या निमित्ताने ही गोष्ट मान्य करताना मला छान वाटतंय की खूप जास्त गट हा महिलांचा आहे माझ्या फॉलोईंग पैकी आणि मला खूप छान वाटतं कारण स्त्रियांमध्ये खूप आधीपासून किंवा आतून तो गुण असतो की आपण पटकन एक्सप्रेस करतो आणि हे सगळं झूट आहे की आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करू नाही शकत आणि आपल्यामध्ये रायव्हलरी असते. मला इतकं खूप जास्त मला इतकं छान असा अनुभव येतो की एव्हरी डे मला इतक्या फिमेल फॉलोईंगचं प्रेम मिळतं की मला असं छान वाटतं की यार ह्याला सुद्धा खूप म्हणजे माणूस म्हणून प्रगल्भता लागते की एखाद्याला ओपनली कॉम्प्लिमेंट करणं आणि त्याला त्याच्या कामाविषयी काहीतरी म्हणणं ह्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. क्रेडिट गोज टू देम. किती भारी आहे भैरवी. मला वाटतं तू ह्या सगळ्याचं सार जर का सांगायचं झालं ना तर तू हे खूप छान सांगितलंस की जितकं प्रेम तू तुझ्या मित्रांमधून व्यक्त करतेस ना ते आपोआप रेसिप्रोकेशन तुला मिळत जातं इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. आणि दुसरं जेंडर विषयीच बोलायचं झालं, मी सांगत होते की गॉन ऑफ द डेज जेव्हा असूया वगैरे होती असं असतं तर मग आपण एकमेकींशी आता बोलतच नसलो असतो, कारण मी तुझी फॅन आहे हे सांगण्यासाठी अशक्य प्रेम लागतं मनात ते आणि एकमेकींच्या साठी सगळ्याच आपल्या मैत्रिणींमध्ये म्युच्युअली आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच आपण पुढे जातोय, नाहीतर
युनिटी शिवाय काही खरं नाही कोणाचं. बरं, काही कमेंट्स आहेत. मानसी आपल्या पाहते, तिने वंडरफुल लिहिलंय. निरंजन सुद्धा पाहतोय, निरंजनने लिहिलंय भैरवी तू एक उत्तम अभिनेत्री आहेस, शिवाय किती चांगलं काउन्सिलिंग करतेस हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तुझ्यात एक पॉझिटिव्हिटी आहे ती कायम ठेव आणि अभिनयात पुढे काय करताना दिसणार आहेस भैरवी आम्हाला, असं विचारतोय निरंजन पराडकर. निरंजन माझा खूप जवळचा प्रोफेसर आहे आणि खूप जवळचा मित्र आहे अर्थातच. ऍक्टिंग मध्ये म्हटलं की असं करिअर म्हणून ऍक्टिंग खरं तर निवडलं नाही, कारण पुण्याबाहेर जाऊन मुंबईत काही करावं असं फार तेव्हाचा माझा काळ नव्हता किंवा तेव्हाची सिच्युएशन नव्हती. पण मला निरंजननी आता हा प्रश्न विचारला त्याचा फळ सांगायला खूप छान आवडेल आता की भविष्यामध्ये मी एक केलेली वेबसिरीज लॉन्च होईल प्लॅनेट मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती, अर्थात माझा अतिशय छोटासा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे, छोटासा रोल आहे. पण मृण्मयी देशपांडे, अभिजित खांडेकर आणि शशांक केतकर असे लीड असणारी एक खूप वेबसिरीज होती, त्याच्यामध्ये मी काम केलंय. मी बी नवीन ट्राय काहीतरी, मयुरेश जोशी नावाच्या माझ्या मित्रांनी त्याच्यामध्ये त्याचं दिग्दर्शन केलं आणि पर्याय आणि मी हे आहोत त्याच्यामध्ये. सो जरूर बघाल ते पण. पर्याय हे निरंजनचं त्याच्या फ्रेंड सर्कल मधलं नाव आहे. निरंजन, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलंय. धनश्री काजरेकर, इफ आय एम प्रोनाउन्सिंग हर सरनेम राईट, धनश्री काजरेकर बर्वे, ती म्हणते खूप छान भैरवी, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. आणि मानसीने पण लिहिलंय की वी आर प्राऊड ऑफ युअर थॉट्स भैरवी, यु आर अ सेल्फ मेड जेन्युइन अँड टॅलेंटेड पर्सन. मानसी थँक्यू. भैरवी खरं सांगते ओव्हर टू ह्या. आणि तुम्ही तिला पर्सनली बोलतेस पण मी 100% हे क्रेडिट अर्थात फॅमिली, जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि समाजाला जरूर देईन, कारण ज्या वाईट घटना सुद्धा ज्याचा आपल्या मनावर आघात होतो त्यांनी सुद्धा माझं चित्र खूप डेव्हलप झालंय. सो जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणजे मी महिलांचा ग्रुप आहे म्हणून एस्पेशली सांगते की अनेकदा असं होतं की आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला ट्रिगर करतात आणि आपण थांबतो, आपल्या आयुष्याला एक ब्रेक बसल्यासारखं किंवा पॉज येतो. तर मला उलटं वाटतं नेहमी की ही माझी स्ट्रेंथ आहे की आपल्याला आजूबाजूला जे काही घडत गेलं चांगलं आणि वाईट त्याच्यामुळे मी तरली आहे असं मी म्हणेन. इथून तरणं हा खूप छान शब्द आहे पण ते सुद्धा जमत नाही खूप वेळा. आणि तू नुसती तरली नाहीयेस, तू जिंकलेस ते अवधूत गुप्तेच्या स्टाईल मध्ये, म्हणजे जिंकलेस. अंजली देशमुख म्हणतात भैरवी खूप छान, मी तुझाच प्रवास खूप जवळून पाहिलाय आणि एन्जॉय पण केलाय असं अंजली देशमुख म्हणतात. ओके, सो मी तुझ्या प्रवासाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आपण श्वेताचे पण आभार मानूया, श्वेता पोद्दार जे ऍडमिन आहे या ग्रुपची, आणि तिच्यामुळे हे सेगमेंट झालं. सो आपण आता रॅपिड फायर कडे जाऊयात आणि त्याच्यानंतर कन्क्लुडिंग तुला जे बोलायचं आहे ते तू बोलू शकतेस सगळ्या लोकांशी. ओके, सो बिकॉज युअर अ कार्टुनिस्ट, हा प्रश्न कस्टमाइज तुझ्यासाठी आहे की तुझा फेवरेट कार्टुनिस्ट कोण आहे, इलस्ट्रेटर कोण आहे? बाहेरचे इंटरनॅशनल पण मला की मी आपल्याकडची लोक सांगते, उदय मोहिते, अमर काळे ही सध्याची छान यंग लोक आहेत, ते अतिशय उत्तम काम करतायत आणि म्हणजे आता ते खूपच वरच्या लेवलचं काम करतात. म्हणजे बॉलिवूडच्या फिल्म साठी असणाऱ्या पोस्टर्सवरची हे करणं पासून ते पॉलिटिकल कार्टून्स काढणं, पण ही दोन माणसं मला खूप छान वाटतात, मी त्यांचं काम बघते जरूर. ओके, चहा की कॉफी? मला उत्तर माहितीये, मी इतरांसाठी विचारते. चहा चहा. व्हॉट इज दॅट वन थिंग अबाउट यू दॅट व्हेरी फ्यू पीपल नो? मला असं खरं वाटत नाही, मी बऱ्यापैकी ओपन आहे, म्हणजे मी खूप माती पण खाते, मी इतकं ओपनली सगळं बोलते. माझ्याकडे तसं फार आत असं आतल्या गाठीचं म्हणजे काय मला माहित नाहीये, त्यामुळे नाही खरं तर सगळंच. मला फक्त असं वाटतं की माझ्याबद्दल न माहीत असणारी गोष्ट एक असू शकते की मी भयानक सेन्सिटिव्ह आहे. मी जितकी फनी चित्र काढते त्याच्या मागे बऱ्यापैकी जे फिलॉसॉफिकली आपण म्हणतो की काहीतरी खूप गम असणार आहे, तर नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट, पण मी खूप ओव्हर सेन्सिटिव्ह आहे आणि मग ती सेन्सिटिव्हिटी माझी फन आणि ह्युमर मधून बाहेर येते असं मला वाटतं. अच्छा, व्हॉट्स द बेस्ट पीस ऑफ ऍडवाइस यू हॅव एव्हर रिसीव्ह? ऍडवाइस किंवा मी असं म्हणेन ना की माझ्या आई बाबांकडून आणि बहिणीकडून मी
एक म्हणजे फॅमिलीच्या बियॉन्ड एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी नेहमी अनुभवते. आणि ऍडवाइस मध्ये मी काय शिकले ते सांगते की इनडिरेक्टली व्हॉट दे हॅव गिव्हन मी इज माझ्या आई, माझी आई असेल, वडील असेल किंवा बहीण असेल, हे त्या नात्याच्या पलीकडे माणूस म्हणून कसं ट्रीट करावं हे मी त्यांच्याकडून खूप छान शिकले. तो खरं तर मला खूप एव्हरीडे त्याचा फीडबॅक मिळतो किंवा ऍडवाइस मी घेते त्यांच्याकडून तो, की आपल्या नात्यांच्या पलीकडे माणूस म्हणून त्रयस्थपणे एखाद्या किंवा तटस्थपणे आपल्याला बघता आलं पाहिजे. त्यामुळे हाऊ टू अनालाइज थिंग हे मी माझ्या घरून शिकले आणि मी ते तितक्याच म्हणजे चुका असतील किंवा चांगले गुण असतील हे आम्ही आमच्या मधले फार भन्नाट आणि सुंदर काहीतरी इक्वेशन आहे असं मी म्हणेन, की हे मी ऍडवाइस आयुष्यभरासाठी घेतलाय की आपलं नातं मग आपलाच माणूस आहे मग ठीक आहे सगळं चालतं, याच्या पलीकडे खूप विचारांनी व्हा. म्हणजे मला खूप आता मे बी नीट इमोशनल झाल्यामुळे सांगता येत नसेल, बट दिस आय हॅव टेकन फॉर द फॉर माय एंटायर लाईफ, की हे आपल्याला जमायला पाहिजे, एखाद्याला तो रिस्पेक्ट आला पाहिजे. सांगता आय थिंक हा लाईफ टाईम लेसन आहे कुणाच्याही साठी, खूप भारी ऍडवाइस किंवा लेसन म्हणू शकतो आपण. पुढचा प्रश्न आहे, जर आपल्याला झोपेची गरज नसती आणि जर तो वेळ म्हणजे एखादी स्लीपिंग पिल खाल्ली आणि आपली झोप पूर्ण रिकवर झाली असं असलं असतं, तर तू जो एक्स्ट्रा वेळ तुला मिळाला असता झोपेचा तो कशासाठी वापरला असतास? मी चित्रच काढली असती. आय कांट, मला ओरडतात, मला गेल्या काही काळामध्ये पाठीचा त्रास चालू झालाय, विच इज व्हेरी सिरियस. हसतीये मी पण मला, कारण मी अगं तासन तास बसते. म्हणजे वजन वाढण्यापासून सगळे ज्याला डिसएडव्हान्टेजेस म्हणतो आपण, एका जागी बसून काम करण्याचे हे सगळे मी अनुभवलेत. इतक्या लहान वयात माझी अगदी खूप पाठ दुखते, ट्रीटमेंट वगैरे चालू आहे, पण मी तरी सुद्धा सांगते की जर हे रिकवर होणारे पिल मला मिळाली असती आत्ताही दिली तरी मी 24 तास चित्र काढेन. मला फारच मजा येते, आई कांट टेल यू. मला 5-5, 7-7 तास कळत नाही की आपण जेवलो नाही होत. आता मी हळूहळू तो पॅटर्न चेंज करतेय की नाही, थोडं प्रॅक्टिकली आपल्याला हे बाजूला ठेवता आलं पाहिजे. माझ्या बाबतीत होतं काय, जॉब ऍक्सेस नसल्यामुळे 9 ते 5 चा मला रात्री 10 लाही एखादा एखादी कन्सेप्ट सुचते, एखादा थॉट सुचतो, न्यूज बघताना काहीतरी पटकन वाटतं की यार हे करता येईल, आणि मग ते कुठेतरी नोंद करून ठेवायची किंवा ते लक्षात ठेवायचं, आणि मग बऱ्याचदा असतो ना की यार आत्ता ते मला ते आत्ता प्रोड्यूस करायचंय, आत्ता मला आयपॅड घेऊन बसायचं आणि करायचं, कारण ते माझ्या इथे डोक्यात आहे. सो तीच मजा आहे की त्याच्यात असणारच हे माझं सगळं फील्ड आहे. सो असं होतं तर मी 24 तास चित्र काढायला तयार आहे, मला खूप आवडेल. तू खूप सुदैवी आहेस की ज्याच्यात तुला मजा येते तू तेच करू शकतेस आयुष्यभर, त्यामुळे ऑब्व्हियसली ह्याचं उत्तर खूप काय म्हणायचं सहज होतं. पुढचा प्रश्न मला माहिती आहे म्हणून विचारते की फ्रेंड्स मधलं तुझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे आणि ते का फेवरेट आहे? हे सगळी सगळी, कारण त्यांनी ते ऑडियन्स पैकी फ्रेंड्स बघितलं असेल, मी पारायण केली असेही असे प्रश्न आहे. पण ना मला मजा काय वाटते की मला आनंद तर खूपच होतो. म्हणजे मी खरं तुला अगदी प्रामाणिकपणे सांगते, हे सेशन लाईव्ह यायच्या आधी सुद्धा मी 2 तास फ्रेंड्सच बघत होते, कारण माझ्यासाठी एखाद्या काहीतरी करताना त्याच्या आधीचा जो एक पॉझिटिव्हिटीचा बूस्ट ज्याला आपण म्हणतो ते मी फ्रेंड्स मधून खरंच घेते. आणि त्याच्यामध्ये माझी सगळी कॅरेक्टर आवडते, त्याचं कारण त्याच्या बियॉन्ड त्यांची सायकोलॉजी मला फारच आवडते. की म्हणजे ज्यांनी बघितलं थोडक्यात, म्हणजे फीबी इज लाईक अनरिअलिस्टिक कॅरेक्टर, मॅडनेस आहे, प्युअर मॅडनेस आहे, पण मला इतका हवा हवा असं वाटतो ना की असलेल्या सिच्युएशन वरती खूप रडत बसण्यापेक्षा काहीतरी एक वेडेपणा करणं ही कधीतरी ही थेरपी असू शकते, एखाद्या सोल्युशन एखाद्या असू शकतं. आणि तितकंच सेन्सिटिव्ह असणं, तितकंच नियम पाळणं, व्हॅल्यूज प्रिन्सिपल्स ठेवणं, जोईचा मॅडनेस आहे, म्हणजे इनोसन्स मला हवा हवा असं वाटतं. बाकी म्हणजे सगळेच सगळेच काही जण वेडे आहेत आणि त्यांचे सपोर्टिव्ह कॅरेक्टर सुद्धा तितकेच मॅड आहेत. सो मला असं माझं ड्रीम आहे की यार एक जन्म मला तिकडे मॅनहॅटन मधल्या त्या अपार्टमेंट मध्ये चालणार आहे. मला आय वुड लव्ह टू स्पेंड टाइम विथ देम. कसलं भारी. सो हे मला थोडस तुझं फ्रेंड्स विषयीचं फ्रेंड्सचा फीवर माहित होता म्हणून हा प्रश्न विचारला. तुझी फेवरेट इमोजी कोणती आहे, स्माइली कुठली तू सगळ्यात जास्त युज करतेस? सॉरी बट मला ऐकू नाही आलं. कुठली फेवरेट इमोजी किंवा स्माइली कुठली आहे तुझी? मी ना गेल्या काळामध्ये खरं सांगू माझ्यातला एक सायकोलॉजिकल किंवा एक वेगळ्या प्रकारचा बदल मी अनुभवला, म्हणजे मी खूप हार्ट या इमोजीचा वापर करायला लागले. अपसुक झालं असेल पण गेल्या 1-1.5 वर्षातली परिस्थिती बघता ज्या प्रकारे माणसं स्ट्रेस मधून जात आहेत किंवा आजूबाजूला गोष्टी होत आहेत, तर
आजकाल माझ्याकडून अपसुक असं होतं की एखाद्या फॉलोअरला मी ओळखत नाही, पण कोणीतरी आपल्यासाठी 1 मिनिटाचा वेळ काढून काहीतरी खूप सुंदर कमेंट लिहितं आपल्या कलाकृतीवर, तर आय जस्ट वॉन्ट टू रिॲक्ट लव्ह. आणि मला असं वाटतं की यार एक मिठी व्हर्च्युअल, आता सध्या ते पॉसिबल नाही, पण मला इतकं छान वाटतं की यार हे मी नसतं केलं. म्हणजे मी अगदी प्रांजळपणे सांगते की आपण आपल्या आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण का एखाद्यासाठी एवढा वेळ घालवू, वाया असं मी म्हणणार नाही, पण का व्यतीत करू एवढा वेळ. की माझ्या ओळखीत इतक्या छान मैत्रिणी आणि म्हणजे वयाने मोठ्या मैत्रिणी आहेत की जो रेग्युलर माझ्या एव्हरीडे पोस्ट वरती काही ना काहीतरी म्हणतात, आणि मला कधीच असं वाटत नाही की यार काय रोज, मला इतकं छान वाटतं की यार दॅट पर्सन इज टेकिंग एफर्ट्स फॉर इट. ती माझी जवळची कोणी नाही, मी आम्ही एकमेकांना, त्यामुळे माझ्याकडून आपसूक आजकाल असं होतं यार लव्ह. सो एक ते रेड हार्टचं इमोजी मी रोज वापरते की मला इतकं असं वाटतं ना की भरभरून देता आलं पाहिजे प्रेम आणि होपफुली सगळं लवकर चांगलं होईल. सो दॅट इज वन इमोजी आय. हो, लेट्स होप की आपली कंट्री सगळ्यातनं बाहेर येईल, आपण खूप छान हील होऊ आणि व्हर्च्युअली नाही ऍक्च्युअल मला तुला मिठी मारता येईल, ही माझी सुद्धा खूप मोठी इच्छा आहे. आता हा प्रश्न पण परत तुझ्या प्रोफेशनशी रिलेटेड आहे म्हणून मी लिहावा वाटला मला, की इफ यू आर अ न्यू ऍडिशन टू अ क्रेऑन बॉक्स विच कलर वुड यू बी? सॉरी, कुठला रंग? एखाद्या क्रेऑन बॉक्स असशील, हा तू कुठला रंग असशील जर क्रेऑन बॉक्स मधलं ऍडिशन असशील तू, तर तू कुठला रंग असशील आणि का? मी पांढरा रंग असतील असं मला वाटतं, म्हणजे सगळे रंग आवडतात कारण मी त्याचं काम करते रोज, पण पांढरा यासाठी म्हणेन की त्याच्यावर सगळे रंग उठून दिसतात आणि कुठल्याही रंगाचं चित्र किंवा म्हणजे कुठली गोष्ट माझ्यावर जर आघात झाला तर मला काहीतरी ते देऊन जाईल, चांगलं वाईट, पण ज्याला आपण असं म्हणतो ना की स्टिम्युलस म्हणून मला काम करायला आवडेल की यार जो कुछ भी चल रहा है आने दो, ठीक आहे कधी कधी त्रास होणार आहे, ते अब्सॉर्ब करायची मे बी पांढऱ्या रंगात ताकद असेल बाकीचे सगळे रंग. क्या बात आहे, किती सुंदर. खरं हा रॅपिड फायर असणं अपेक्षित आहे, पण तू उत्तरं इतकी सुंदर समर्पक मराठीत म्हणतात तशी देतेस की मला तुला थांबावं नाही वाटत आहे, म्हणजे मला ते खूप छान वाटतं ऐकताना. आत्तापर्यंतचा सगळ्यात इरिटेटिंग प्रश्न जो तुला विचारला गेलाय? मे बी यायचा आहे तो अजून, पण नाही खर तर इरिटेटिंग आता आठवत नाही म्हणजे पडद्या मागे माझं असं होतं रोज की अरे काय हे वगैरे, पण आता मला स्पेसिफिक पटकन आठवत नाहीये. युजली नवीन जोडप्यांना अनॉइंग प्रश्नाचं बाळ कधी होणार, पण तुझ्या प्रोफेशनशी रिलेटेड आय डोंट नो व्हॉट व्हॉट आहे. पण ना म्हणजे तुझी कशी टिपिकल पुणेरी आणि पेठी असल्यामुळे माझ्याकडे उत्तर तयार असतात, त्यामुळे मला खूप इरिटेशन नाही होत, माझं खूप क्षणिक असतं की अरे काय वगैरे, कारण माझी आई नेहमी म्हणते मला टॉन्ट मारताना की काय हे स्वतःच इतकं कौतुक आणि हा काय एक आविर्भाव असतो की आपल्याला जास्त कळतं, त्यामुळे मला असे आउट ऑफ द झोन कोणी प्रश्न विचारले की असं होतं की ठीक आहे आपण काहीतरी कामाचं बोलू, काहीतरी डोक्याचं बोलू, कारण पर्सनल आयुष्यावर प्रश्न विचारणारे तर खूप असतात. अनेक लोकांना इंस्टाग्राम वरती माहित नसतं की माझं लग्न झालं असेल, कारण मी म्हणजे माझं काम जरा इनोसेंट आणि इट इज लाईक मोर ऑफ लाईफ आणि असं आहे, तर लोकांना वाटतं की यार ही कसली यंग अशी आहे वगैरे, सो मला असे मेसेजेस येतात अरे शिट वगैरे असं. सो मला मजा येते, मला इरिटेट नाही होत, बट इट इज अ नाईस थिंग. तुझी फेवरेट स्त्री कोण आहे? मी खर तर म्हणजे माझी आई आणि बहीण असं म्हणेन, हे खूप टिपिकल उत्तर आहे, पण आय वोंट बी एबल टू एक्सप्लेन मच की का त्या, पण ती सगळी स्ट्रेंथ आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणता ना की तुमचं लग्न झालं की तुम्हाला कळतं की यार हे खूप अवघड आहे, तसं मला गेल्या 4-5 वर्षात हे खूप प्रकर्षाने जाणवतं, आणि सगळंच म्हणजे माझ्या आयुष्यातल्या स्त्रिया खूपच इम्पॉर्टंट वाटतात, आईकडचे सगळे रिलेटिव्ह आणि वडिलांकडचे. आमच्या घरामध्ये खूप स्ट्रॉंग आणि स्वतःची मतं असणाऱ्या स्त्रिया मी बघितल्या, शिक्षण कमी घेणं, अगदी कमी शिक्षण झालेल्या आज्या सुद्धा स्वतःची मतं आणि विचार नातवंडांपर्यंत पोहोचवताना मी बघितल्या, त्यामुळे माझ्या आज्या आणि आई, मावशी, काकू हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो असं कधी डाऊन झालं की मला त्यांची आठवण येते, म्हणजे कितपत कॉल केला जातो किंवा माहित नाही, पण मनात संवाद घडतो, ती माझी ही जवळची माणसं आहेत.
सो किती टिपिकल वाटलं तरी ते तुझं उत्तर आहे भैरवी, त्यामुळे त्याच्यात काही हाँ म्हणजे वावग नाहीये. आणि तू जे आपण म्हणालीस की तुला अवॉर्ड फंक्शनला आपण म्हणतो की मेरे माँ बाप और मेरे असं प्रत्येकाचंच असतं, कारण तुम्हाला ते इतकं अतून वाटत असतं आणि अशा ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी मिळतात ना, की जेव्हा आपण त्यांचे ऋण फेडू शकतो किंवा मग ते इम्पॉसिबल असतं, पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं की यार मला हे म्हणायचंय की मी काहीच नाहीये, माझ्या मागे हा सगळा बॅक स्टेजचा जो एक ग्रुप आहे किंवा ही जी माझी टीम आहे यांच्यामुळे माझं पडद्यावरचं नाटक हे सुंदर दिसतं. म्हणजे माझ्या कुठल्याही चित्रामध्ये माझी आई क्या असते, बात है. वडील असतात, माझी बहीण असते, ते संवाद असतात आणि मला ते खूप जाणवतं की लहानपणी आई मुलगा किंवा मुलगी म्हणजे त्या मुलाशी जो संवाद साधते ना तो आपल्याला आयुष्यभर ऐकू येतो. म्हणजे मला आजही कुठली कृती करताना माझ्या आईचा डेफिनेट आवाजासकट टोन सकट ऐकू येतं. तर त्यामुळे आय एम व्हेरी मच इन्क्लाइंड टुवर्ड्स फॅमिली की आपल्याला हे खूप कामी आलंय, इट इज देअर क्रेडिट ऍक्च्युअली. खूप मजा आली. पण तुला एक महत्वाचा कमेंट इकडची सांगायची आहे की तू जेव्हा म्हणालीस लोक तुला विचारतात की तू मॅरिड आहेस का, कुशलने लिहिलंय मी पण ऐकतोय. ओके सो लास्ट क्वेश्चन आहे रॅपिड फायरचा, तर की जर तुला पुणेरी ठसका काही शब्दांमध्ये समप करायचं झालं, पुणेरी ठसका हा ग्रुप, तर तू काय शब्दांमध्ये वर्णन करशील? अतिशय पॅशननी एकत्र आलेल्या स्त्रिया असं मला वाटतं, ज्याच्यामध्ये इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक स्त्री ही काहीतरी जगाविरहित काम करत असेल. मला असं वाटतं की एक गृहिणी असणं याच्यासारखी सुंदर जबाबदारी नाही आणि रिस्पॉन्सिबिलिटी इतकी मोठी नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना की माझ्या आजूबाजूला अशा स्त्रिया असतात ज्यांना असं वाटतं की यार तू काहीतरी भारी करतेस आणि बघ ना आम्ही काय, आम्ही आता हे करतोय टिपिकल गोष्टी करतोय. तर मला असं वाटतं की ती त्यांची स्ट्रेंथ आहे. म्हणजे मी अगदी हे तुम्हाला सांगेन, मला माहित नाही की कितपत तुमच्यातली लोक हे घरी घरी असतात बायका आणि किती खूप कॉर्पोरेट आणि टिपिकल करिअर ओरिएंटेड आहेत, पण या दोघांनाही मी मला खूप असं वाटतं अजून की मला विचारलं तर मी ते काम नाही करू शकत आणि म्हणून मी हे काम करते. सो आपल्याला एकच गोष्ट काहीतरी खूप चांगली जमत असते असं खूप क्वचित घडतं आणि त्या बायका अपवाद असतात की जे फार सगळीकडे उत्तम जमतंय, एक जमलं की एक थोडस सोडायला लागतं. त्यामुळे पुणेरी ठसक्याच्या निमित्ताने मी खूप छान एका म्हणजे काय मंचाला किंवा एखाद्या ग्रुपला आता कनेक्ट झाली असं मला वाटतं आणि ही आपली स्ट्रेंथ आहे. स्त्री म्हणून जन्माला येणं हीच स्ट्रेंथ आहे. त्याच्या पुढे आपण फक्त म्हणजे मी नेहमी म्हणते की आयुष्यात काही नाही जमलं तरी विधायक कार्याला सपोर्ट जरी करता आला तरी ते खूप सुंदर आहे. म्हणजे विकृतीला लांब ठेवून काहीतरी विधायक घडा. म्हणजे एखादं झाड रोप लावलं तरी तुम्ही पुण्याचं काम करताय, इथपासून ते समाजासाठी काहीतरी ऍक्च्युअल घेऊन काम करा. सो ही सगळी रेंज आहे ही स्ट्रेंथची आहे. सो पुणेरी ठसका तुमचे पण आभार की तुम्ही एवढ्या संख्येने लाईव्ह ला सुद्धा इकडे आहात, मला इतकं छान वाटतंय. आणि सुविधा तुझे पर्सनली आभार की तू जसं म्हणालीस की मे बी रोज लाईक कमेंट शेअर करणं होत नाही आणि रेग्युलर बेसिसवर गप्पा होत नाही, तरी माझा या गोष्टीवर खूप विश्वास असतो की कधी ना कधी तरी तुम्हाला ते तुमचं ते सर्कल कम्प्लीट होतं. सो आफ्टर सो मेनी इयर्स आपण परत कनेक्ट झालो आणि इट फील सो नाईस. नाही मला असं वाटतं की हा रिस्पेक्ट तू कमावलायस आणि हा इतका सुंदर निखळ काय म्हणूयात मुक्त आणि स्वच्छ गप्पा आमच्याशी मारल्यास ना त्याच्यासाठी मी तुझे आभार मानते. फक्त पुणेरी ठसकाच्या वतीने नाही तर श्वेताच्या वतीने जी ऍडमिन मी म्हणते आणि मी आणि अशाच पिंतोरला खूप सारे फॉलोअर्स मिळत राहू देत, असेच लाईक्स मिळत राहू देत, तुझ्यावर भरघोस वर्षाव होऊ देत. शुभेच्छांचा ह्या नोटवर आपण सगळ्यांना बाय बाय म्हणूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.